दोन सवा दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या नंतर जेव्हा विपश्यनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑफिसर्स क्लब या ठिकाणी सर्व ऑफिसर्स लोकांचे आम्ही आनापांचे सेशन्स घेतले विपश्यनेचे, त्या कालावधीमध्ये महापालिकेकडून ज्यावेळेला आम्हाला कादर शेख साहेबांनी सांगितलं की आमच्या शिक्षकांच्यासाठीसुद्धा विपश्यनेचा कोर्स घ्या, तर त्यांच्या हॉलमध्ये मुख्याध्यापक संघाचा जो हॉल आहे त्या ठिकाणी आम्ही 50-50, 60-60 लोकांचे त्या ठिकाणी आनापांचे ज्यावेळेला सेशन्स घेतले तेव्हा कादर शेख साहेब ज्या पद्धतीने प्रस्तावना करत होते त्याच्यानंतर मला खरोखर प्रश्न एवढा मोठा पडला की सर खरोखरच मुस्लिम आहेत काय, कारण भाषा त्याच्यातली प्युरिटी किंवा हे सगळं हिंदीमध्ये तर हिंदी प्युअर, मराठी तर मराठी प्युअर, माझं मला समजत नव्हतं आणि खऱ्या अर्थाने मला त्या क्षणाला जाणवलं की हिंदू मुस्लिम सिख ईसाई असं काहीच नाही, जे आहे ते जन्मापासून मरेपर्यंत जे आहे तो प्रत्येक माणसामध्ये श्वास आहे आणि संवेदना आहे की जी कॉमन आहे, आणि जो व्यक्ती आज या व्यासपीठावर या ठिकाणी जमलेले सर्वजण या अत्युच्च लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत की श्वास आणि संवेदना एकाच वेळी ज्या क्षणाला आपण अनुभवतो त्या क्षणालाच मनातले विकार नष्ट होतात हा निसर्ग नियम आहे, श्वास आणि संवेदना ज्या क्षणाला आपण मनाच्या साह्याने जाणवतो त्या क्षणाला मन वर्तमानात येतं आणि मन वर्तमानात आलं तर मनाचं अँटीव्हायरस आहे, ही गोष्ट दोन गुण निसर्गाने माणसाला दोन गुण दिलेले आहेत, एक तर शरीर आणि दुसरं मन, शरीरातले रोग दूर करण्याची ॲबिलिटी निसर्गानं डॉक्टर मेडिकल सायन्सला दिलेली आहे परंतु मनातले रोग दूर करण्याची ॲबिलिटी निसर्गानं इतर कुणालाच दिलेली नाही, ती ज्या त्या व्यक्तीला दिलेली आहे जन्मतच दिलेली आहे आणि तो फक्त सद्गुण जो आहे तो सुप्तावस्थेमध्ये आहे, जी जी लोक तो सद्गुण अंकुरतात आणि त्याचा विकास करतात ती लोक व्यासपीठावर जे बसलेले आहेत आणि आपण जे ऐकत आहात अशा व्यक्तिमत्वाने भारित होतात, अशी वैशिष्ट्यपूर्ण सद्गुण ते आत्मसात करतात म्हणून ते त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी शांती आणि समृद्धीचं आयुष्य जगतात, शरीराचं मला जर ताप आला तर मी डॉक्टरकडे जाणार, डॉक्टर माझं फक्त म्हणतील की ब्लड तपासून घेऊया, ब्लडमध्ये जर रिपोर्ट आला की मलेरिया झाला तर मलेरियावरचं औषध देतील आम्ही शरीराच्या रोगातून 2-3 दिवसामध्ये मुक्त होणार, परंतु माझ्या मनामध्ये राग लोभ मोह मद मत्सर वासना हे जर मनाचे विकार असतील तर मात्र दूर करण्यासाठी मला कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, मी फक्त माझा जन्मापासून मला मरेपर्यंत जो मित्र दिलेला आहे निसर्गानं माझा श्वास, तो श्वास जर मी साक्षीभावामध्ये तटस्थपणे जाणला त्या क्षणाला माझं मन वर्तमानात येतं आणि माझ्या मनातले विकार नष्ट होतात, ही जी विद्या आहे हीच विद्या आपल्या भारतातले आणि विश्वातले सगळे संत मग ते मोहम्मद पैगंबरजी असू देत बुद्ध असू देत महावीर जैन असू देत सर्व संतांनी हीच टेक्निक आपल्या सर्व लोकांना दिलेली आहे आणि म्हणूनच ह्या संतांच्या मागं संपूर्ण समाज गेलेला आहे, माझ्या मते मी कादर शेख साहेबांना जेव्हा खऱ्या अर्थानं अनुभवलं तेव्हा मी त्यांना हेच अनुभवलं की ते कवी म्हणून घरात बसल्यानंतर श्वास आणि संवेदना जाणवले की शब्द सुचतात कारण निसर्गाच्या शक्तीशी लीन होतो आणि ती कविता शब्दबद्ध करतात, एवढाच विषय आहे परंतु त्याच्यामध्ये आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या मध्ये अजून एक सद्गुण जो जाणवला की ही माणसं ज्या पद्धतीने घरात एखादं लिहितात किंवा वर्तन करतात तशाच पद्धतीने ऑफिसमध्ये सुद्धा ते काम करतात म्हणूनच आज जिल्ह्याचे राज्याचे आणि देशाचे प्रश्नही सोडवू शकतात, माझं कादर सर विनंती आहे की ज्या पद्धतीने आता पंकज उदासांच्या गायनाने त्यांनी करावं तशी माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती राहील की विपश्यनेचा कोर्स जो आहे तो सर्वांनी 10 दिवसाचा कोर्स की ज्याच्यासाठी महाराष्ट्र शासन भारतानं आणि जगातल्या 100 देशांनी 14 दिवसाची रजा 3 वर्षातून 1 टोटल सर्व्हिसमध्ये 6 वेळा दिलेली आहे त्याचा अनुभव घ्यावा आणि खऱ्या अर्थानं आपल्यातला जो निसर्गाने दिलेला सद्गुण आहे तो विकसित करावा आणि त्याच्यावर स्वार व्हावं आणि मनातले विकार दूर करण्याची कला त्यांनी आत्मसात करावी की ज्याच्या माध्यमातून आपण सुख समाधान शांती आणि समृद्धी स्वतः अनुभवू शकू, धन्यवाद। जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।